आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी विद्या ठुबे, स्वानंद न्यूज मध्ये आपलं स्वागत. चर्चा तर होणारच. मुरबाड शहरात आठवडी बाजार भरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात कोट्यवधी रुपये खर्च करून समितीने सुसज्ज अशी व्यावसायिक इमारत बांधली आहे. मात्र या इमारतीत व इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीने कोट्यवधी रुपये खर्च करून सुमारे 72 व्यापारी गाळ्यांची 3 मजली इमारत बांधली आहे. सदर इमारतीत अनेक व्यावसायिक व्यवसाय करत आहेत. या ठिकाणी क्लासेसही भरतात. तर आठवडी बाजारामुळे या ठिकाणी हजारो रहिवासी गृहिणी येत असतात. या इमारतीत एकूण 6 शौचालय आहेत. मात्र बाजार समिती व्यवस्थापकांच्या सुस्त कारभारामुळे हा परिसर व ही इमारत घाणीने भरली आहे. तर परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. यामुळे येथे व्यवसाय करत असणारे व बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील शौचालयांचीही पूर्णपणे नासधूस झाल्याने महिला, विद्यार्थी व नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे. मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने 72 गाळे बांधलेले आहेत. त्या ठिकाणी बरेच असे काही लोक भाड्याने आलेले आहेत, कोणी विकत घेतलेले आहेत. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आठवड्याचा बाजार भरतो. त्या बाजार भरल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडतो आणि त्या कचऱ्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी शौचालयाची पण व्यवस्था नाही आहे. त्यामुळे इथल्या जो महिला वर्ग आहे, जेंट्स वर्ग आहे, यांना कुठेही बाहेर ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे याच्यावर तात्काळ चांगल्या पद्धतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती लक्ष द्यावं आणि हा जो प्रश्न आहे तो त्यांनी मार्गी लावा. येथे सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे सायंकाळी तळीरामांचा मोठ्या प्रमाणात धुडकूस पाहावयास मिळतो. तर रात्री ही इमारत प्रेमी युगुलांचा अड्डा बनली आहे. राजीव चन्नेसह पूजा गायकवाड, स्वानंद मीडिया, मुरबाड. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.